नमस्कार, आपण पाहता के टी व्हीचं कोकण वार्तापत्र. सुरुवातीला आपण सर्वांचं स्वागत. वळूयात हेडलाईन्सकडे. पर्यटनाला हानी न पोहोचवता कोकणचा शाश्वत विकास करणे माझी जबाबदारी, पर्यटन मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांचं प्रतिपादन. मुख्यमंत्री आमदार उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या वचनांची अंमलबजावणी होत आहे याबद्दल आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केलं समाधान. रत्नागिरी जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर येण्यासाठी पर्यटन मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांचं सुरू असलेलं काम कौतुकास्पद, पालकमंत्री आमदार अनिल परब यांनी व्यक्त केलं समाधान. आणि पर्यटन मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या 3 दिवसीय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौऱ्यात करण्यात आली अनेक भूमिपूजने आणि उद्घाटने. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत. उर्वरित बातम्यांचे आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा के टी व्हीचं कोकण वार्तापत्र, आपल्या हक्काचं चॅनल. अन्यायाविरुद्ध लढा, सत्य सदा सर्वदा. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. एपिक्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, रुग्णांची सेवा हेच आमचे ध्येय. अद्ययावत सोयींनी युक्त असलेलं आणि योग्य निदान व उपचार देणारं रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आमची वैशिष्ट्य 24 तास अपघात विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, आधुनिक मशीनद्वारे आजारांचं योग्य निदान, नॉन कोविड सेवा, सर्व प्रकारची कॅशलेस सुविधा, 24 तास सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध आणि सर्वसामान्यांना परवडतील असे दर. कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू झालेले एकमेव खासगी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आमचा पत्ता एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाचणे रोड, रत्नागिरी. संपर्क 8482948439. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता विकास करणे म्हणजेच कोकणचा शाश्वत विकास साधणे असं मत पर्यटन मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलंय. ते रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आले असता बोलत होते. कारण या कोकणात जर बघितलं तर ठीक आहे, आपण जास्तीत जास्त पर्यटन जेव्हा आणत असतो तेव्हा त्याला इंडस्ट्री स्टेटस आता आपण दिलाय. कारण इथे आपण इंडस्ट्री खूप कमी आणू शकतो. आता पण राजन सरणी साहेब आपल्याकडे पण जे काही 2-3 मोठे प्रकल्प आले आहे, दुमत आहे त्याच्यावर. लोकांना पाहिजे सुद्धा, काही लोकांना नको आहे, काही लोकांना भीती वाटते की कदाचित तिथे प्रदूषण वाढू शकेल, मग आपलं जे कोकण आहे हिरवगार कोकण आहे ते नष्ट होऊ शकेल. आणि ही भीती मला देखील असते मनात. पण एक बरं वाटतं की आपले कलेक्टर साहेब जे आहेत ते देखील पर्यावरणवादी आहेत, बरोबर ना? आणि म्हणून मधून मधून मला ते मेसेज करत असतात की कोकणासाठी काय नवीन करू शकतो. पण इथे कोकणात जेवढी संधी आहे तेवढा धोका देखील मोठा आहे. आणि त्याच विचार आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. शाश्वत विकास म्हणजे विकास हा होऊ शकतो. विकास म्हणजे काय असतो की एका बाजूने दुसऱ्या बाजूपर्यंत जाण्यासाठी मोठा रस्ता करू शकतो, पूल करू शकतो, हायवे करू शकतो, फ्लायओव्हर करू शकतो. पण हे किती कसं आणि कोणाच्या पायावर येऊन करायचं, कोणाच्या मुळावर येऊन करायचं, हा विचार करणाऱ्याला शाश्वत विकास बोलतात. म्हणजे झाडं कापून करायचं की झाडं वाचवून विकास करायचा. झाडं वाचवून पर्यावरण वाचवून जर विकास आपण केला तर जे आपण बघतोय आता कधीतरी मध्ये वादळ येऊन जातात. गेल्या 2-3 वर्षात कोविड तर आलंच, पण त्याच्यासोबत तोक्ते येऊन गेलं, निसर्ग येऊन गेलं. कधी चक्रीवादळ येतं, कधी पूर येतात, कधी उष्णता वाढते, कधी अवकाळी पाऊस होतो, कधी गारपीट होतं. मग आपलं जे बागातलं जे आपलं आंबे असतात, काजू असतात, जे काही आपली फळं पिकं असतात ती नष्ट होऊन जातात. आणि ह्याला कुठे ना कुठेतरी जबाबदार आपण सर्वच आहोत, माणसं म्हणून आहोत. आणि हा विचार करणं आज खूप गरजेचं झालेलं आहे.
गणपतीपुळे पर्यटन विकास आराखडा कार्यक्रमांतर्गत गणपतीपुळे चाफे आणि देऊळ गावासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे राबवण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा पर्यटन मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यटन पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आमदार आदित्य ठाकरे हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी गणपतीपुळे येथे श्री गणेशाचं दर्शन घेत मनोभावे पूजा केली. जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांनी आणि युवा सेनेचे प्रमुख तुषार साळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार आदित्य ठाकरे यांचा सत्कार केला. ज्याप्रमाणे मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागात शाश्वत विकास झाला आहे त्याचप्रमाणे कोकणचा विकास घडवणार असल्याचं आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आणि जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांचे त्यांनी विशेष कौतुक केलं. ॲग्रो टुरिझम पॉलिसी आहेच, मला वाटतं केसरकर साहेब आपल्या देखील सिंधुरत्न योजनेत ती आहे. कारण जगभरात पुन्हा एकदा मी सांगतो, गेल्यानंतर कुठेतरी आपण जातो, कुठच्या तरी बागेत जातो, द्राक्ष कशी काढायची, मशरूम कसे काढायचे, टमाटर कसे काढायचे हे आपण बघत असतो. पण हे सगळं युरोपला जाण्याच्याऐवजी जर आपल्या कोकणात येऊन आपण करू शकलो तर विचार करा तुम्ही की आपल्या कोकणासाठी किती मोठी समृद्धीचा एक उपलब्धता होऊन जाईल. आणि हे सगळं तुम्हाला हवंय की नको ह्याच गोष्टींसाठी आम्ही आता काम करत आहोत. कारण एवढे वर्ष मी बघत आहे की जी काही मुंबईचा विकास झालेला आहे, जो मुंबईचा विकास झालेला आहे, मी हे नेहमी सांगतो आणि सगळीकडे सांगतो की मुंबई ही आजची जी मुंबई आहे ही मुंबई आपल्या कोकणी माणसांनी बांधलेली मुंबई आहे. कोकणी माणसाचा घाम आहे, त्याच्यात मेहनत आहे, ताकद आहे, हिंमत आहे आणि त्या हिमतीवर, त्या ताकदीवर, त्या घामावर आपण मुंबई बांधलेली आहे. पण जसं मुंबईचा विकास झाला, जसं मुंबईचा शाश्वत विकास होत आहे, जेवढी मुंबई जगप्रसिद्ध आहे तेवढंच जगप्रसिद्ध आपला कोकण म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. केसरकर साहेब आपली जी योजना आहे, आज सर्व आपले लोकप्रतिनिधी आहेत इथे, शासकीय आणि प्रशासकीय मंडळी दोन्ही आहे आपल्या मंचावर. आपल्याला एवढंच सांगायला मी इथे आलं, जास्ती वेळ घेणार नाही कारण पुढे आम्हाला भास्कर जाधव साहेबांच्या मतदारसंघात देखील जायचं आहे, ते जेटीवरनं तिथे जायचं आपल्याला, पलीकडे जायचं आहे. मी एवढंच सांगतो की ही सिंधुदुर्ग योजना जी आपण आणलेली आहे ती यशस्वी ठरो आणि जगप्रसिद्ध हो. कारण आता मला देखील वाटायला लागलं की ही सिंधुदुर्ग योजना जी आपण एवढा अभ्यास करून बनवलेली आहे ती फक्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जर गेली तर महाराष्ट्राचा देखील तेवढा शाश्वत विकास होईल ही मला खात्री आता पटलेली आहे. याच कार्यक्रमाची संधी साधून सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या फलकाचं अनावरण पर्यटन मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान पर्यटन मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी MTDC विभागातर्फे गणपतीपुळे येथे सुरू करण्यात आलेल्या बोट क्लबला भेट देऊन पाहणी केली. सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी या योजनेची सविस्तर माहिती देत याचा रोजगाराच्या दृष्टीने कसा लाभ होणार आहे ते सांगितलं.
या योजनेचा उद्देश हा दरडोई उत्पन्न दुप्पट करणं हे होता. आपण तसं बघायला गेलं तर जी जी नैसर्गिक साधनं आहेत या साधनांच्यावर योग्य तो खर्च करावा, तो ठराविक मुदतीमध्ये करावा आणि त्याच्यापासून रोजगार निर्माण करणं, स्वयंरोजगार निर्माण करणं, आपल्याकडे वेगवेगळी असलेली पिकं ह्याला व्हॅल्यू ॲडिशन करणं आणि त्याच्यासाठी आवश्यक ते सर्व सहाय्य करणं हे ह्या योजनेचं उद्दिष्ट आहे. आणि मला खरोखर सांगायला अभिमान वाटतो की आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी एक निर्णय घेतला आणि हा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही सातत्याने, मी आदित्यजींना सांगितलेलं होतं की चांदा ते बांदा ही सर्वसामान्य लोकांसाठी असलेली योजना आहे आणि त्याच्यामुळे ही बंद होऊ नये, परंतु काही कारणामुळे 2 वर्ष ही योजना बंद राहिली. आणि उद्धवजी ज्यावेळेला, आदरणीय उद्धवसाहेब ज्यावेळेला सिंधुदुर्गमध्ये आले, त्यांनी ताबडतोब ही योजना तर चालू केलीच, परंतु सिंधुदुर्गबरोबर रत्नागिरीचासुद्धा समावेश या योजनेमध्ये केला. आणि मला अत्यंत कृतज्ञतापूर्वक उल्लेख करायचा आहे की सिंधुदुर्गवासियांना या योजनेचं महत्त्व माहिती होतं, परंतु आपल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये आदरणीय अनिल परब साहेब आणि आदरणीय उदयजी सावंत साहेब दोघांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवण्याचं एक जे मनाचा मोठेपणा दाखवला त्याच्याबद्दल मी तुमचं ऋणी आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी आपले प्रास्ताविक पर विचार व्यक्त करताना मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांनी जी जी आश्वासने दिली होती ती आज पूर्ण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय. मला असं वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असताना जो शाश्वत विकास सिंधुरत्नमधनं होणार आहे, कारण चांदा ते बांदा जी योजना होती ती बंद झाल्यामुळं आदरणीय उद्धव साहेबांनी सिंधुरत्न योजनेचं लॉन्चिंग या दोन्ही जिल्ह्यांसाठी केलं. ज्यांच्या संकल्पनेतनं ही योजना त्यावेळी स्थापन झाली होती ते दीपकभाई या योजनेचे अध्यक्ष आहेत आणि ते आपल्याला आपल्या भाषणामध्ये सांगतील की ही योजना काय. पण आज एका नळपाणी योजनेचं भूमिपूजन देखील आपण केलं. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की याच व्यासपीठावर माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब आले होते आणि उद्धव साहेबांच्या पुढाकारानं गणपतीपुळा विकास आराखड्याला 102 कोटी रुपये जे मिळाले त्या आराखड्याचा लोकार्पण सोहळा देखील झालेला होता. त्याच आराखड्यातनं या गणपतीपुळा वासियांसाठी आणि जे 20 लाख पर्यटक येतात त्यांच्यासाठी नळपाणी योजनेचं काम जे मंजूर झालं होतं त्याचं भूमिपूजन आणि शुभारंभ आज आदित्य साहेबांच्या हस्ते होतोय. मला आठवते की सिंधुदुर्गामध्ये साहेबांनी 3 आश्वासनं दिलेली होती. एक सिंधुदुर्गचं विमानतळ, दुसरं मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गचं आणि तिसरं सिंधुरत्न विकास योजना. मला सांगताना आनंद होतोय की तिन्हीच्या तिन्ही कामं आदरणीय उद्धव साहेबांनी पूर्ण केली. सिंधुदुर्गचं विमानतळ सुरू झालं, मेडिकल कॉलेजला ॲडमिशन झाल्या आणि सिंधुरत्न योजना देखील सुरू झाली. 8-15 दिवसांपूर्वी अधिवेशनाच्या अगोदर उद्धव साहेबांना या तालुक्याचा आमदार म्हणून, जिल्ह्यातला एक कार्यकर्ता म्हणून मी विनंती केली की 2 वर्षांपूर्वी आपण सिंधुदुर्गचं विमानतळ सुरू करतो म्हणून सांगून ते आपण सुरू केलं, पण रत्नागिरीच्या विमानतळाला देखील 100 कोटी रुपये आवश्यक आहेत. मला अभिमान वाटतो सांगताना उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री म्हणून या बजेटमध्ये ते देखील 100 कोटी रुपये उद्धव ठाकरे साहेबांनी रत्नागिरीसाठी मंजूर केले. पर्यटनामधनं रत्नागिरी तालुक्याचा, रत्नागिरी जिल्ह्याचा विकास होण्यासाठी आदरणीय आदित्य साहेबांनी देखील 1 करोड रुपयाचा निधी आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. आणि म्हणून जास्त वेळ न घेता माझ्या मतदारसंघामध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी आदित्य साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि भविष्यामध्ये देखील पर्यटनाच्या दृष्टीनं जास्तीत जास्त रत्नागिरी जिल्ह्याचा विकास होण्यासाठी आपण या जिल्ह्यावर कृपादृष्टी ठेवावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो. महाराष्ट्र शासन आणि विशेष करून पर्यटन मंत्री नामदार आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जगाच्या नकाशावर येण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवित आहेत याबद्दल त्यांचं कौतुक करीत सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं पालकमंत्री नामदार अनिल परब यांनी सांगितलं. पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे यांनी जेव्हा पर्यटन खात्याचा कारभार हाती घेतला, हे पर्यटन खातं तसं दुर्लक्षित खातं होतं, या खात्याकडे फार कोणी असं विशेष लक्ष देत नव्हतं, परंतु आपल्या विजनने काय होऊ शकतं, पर्यटन जिल्हा जगाच्या नकाशावरती कसा येऊ शकतो हे आदित्यजी ठाकरे यांनी काही दिवसातच या पूर्ण देशाला, मुंबई महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून दिलं की कशा प्रकारचा शाश्वत विकास झाला पाहिजे, कशा प्रकारे पर्यटनाच्या सोयी दिल्या पाहिजेत, कशा प्रकारे पर्यटनाच्या सुविधा दिल्या पाहिजेत आणि नेमकं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी
कुठल्या योजना राबवल्या पाहिजेत, या सगळ्या योजना एका पाठोपाठ एक त्यांनी राबवण्याचा जो काही सपाटा चालवलेला आहे, काल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, उद्या रायगड जिल्ह्यामध्ये, हा 3 दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी अनेक कामांचं भूमिपूजन, अनेक कामांची घोषणा, अनेक कामांची पूर्तता त्यांनी केलेली आहे. जसं उदय सामंत यांनी सांगितलं की 3 आश्वासनं माननीय उद्धव साहेबांनी दिली होती, ही 3च्या 3 आश्वासनं आज पूर्ण झालेली आहेत. आणि त्यामुळे हे सरकार जे काम करेल, केवळ घोषणा न करता आम्ही दिलेलं आश्वासन पूर्णपणे आम्ही पार पाडू, असा विश्वास या निमित्ताने पालकमंत्री म्हणून मी देतो. खासदार विनायक राऊत यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलंय. आज खास करून गणपतीपुळे, चाफे आणि देऊळ या गावच्या ग्रामस्थांच्या, खास करून भगिनींच्या जीवनामध्ये पाण्याच्या दृष्टीने आनंद निर्माण करण्याचा आजचा हा दिवस माननीय आदित्यजी ठाकरेंच्या साहेबांच्या हस्ते त्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ झालेला आहे. या विभागाचे लोकप्रिय आमदार आणि मंत्री माननीय उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून गणपतीपुळे पर्यटन विकास आराखडा, जो तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांच्या माध्यमातून आणि त्यानंतर या महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या प्रकल्पाला चालना दिली होती. परंतु खऱ्या अर्थाने उदय सामंत साहेबांच्या पाठपुराव्यामुळे गणपतीपुळे विकास आराखडा जवळजवळ 100 कोटीचा होत असताना ह्या 3 गावांमध्ये जवळजवळ 19 कोटी रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्याची योजना, त्याचा शुभारंभ आज आदित्य साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे. सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेचं महत्व माननीय दीपकभाई केसरकरनी सांगितलेलं आहेच, आणि आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी आग्रह धरून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर वित्तमंत्री माननीय अजितदादा पवार यांना खऱ्या अर्थाने कोकणचा विकास करायचा असेल तर कोकणातल्या, मग तो डोंगरी भाग असेल, किनारपट्टी असेल, बागायती असतील, शेतकरी असतील, मच्छीमार असतील, समाजाच्या सर्व घटकांचा विविधांगी रूपाने आर्थिक उत्कर्ष कसा करायचा याचा अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन ज्या योजनेमध्ये झालं ती योजना म्हणजे चांदा ते बांदा. आणि खऱ्या अर्थाने दीपकभाई केसरकरनी अत्यंत अभ्यासपूर्ण ह्या योजनेची अंमलबजावणी केली आणि आज सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पर कॅपिटा इन्कममध्ये सर्वात अग्रेसर ज्या पद्धतीने झाला त्याचं कारण सिंधुदुर्ग समृद्ध विकास योजना. ही योजना रत्नागिरीमध्ये सुद्धा यावी म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना, अजित पवार साहेबांना विनंती केल्यानंतर आज आदित्यजी ठाकरे साहेबांच्या हस्ते रत्नागिरीकरांसाठी ह्या योजनेचं लोकार्पण ते करतायत. या प्रसंगी आमदार भास्करराव जाधव, आमदार राजन साळवी, माजी मंत्री रवींद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्यासह गणपतीपुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सिंधुरत्न समृद्ध योजना माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आलं आणि जलप्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. पाण्याचा सुयोग्य वापर करेन व पाणी वाचवेन. मी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा संचय करेन व जलशक्ती अभियानामध्ये मनपूर्वक सहभागी होईन. पाणी ही एक अनमोल संपत्ती आहे, पाण्याचा वापर करेन. मी आपले कुटुंबीय मित्र आणि शेजाऱ्यांना देखील पाण्याचा विवेकी वापर करण्यासाठी व ते वाया न घालण्यासाठी प्रेरित करेल. पर्यावरण तसेच पर्यटन मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याने पुन्हा एकदा विकासाला दिशा मिळेल आणि शाश्वत विकास साधला जाईल असं जनतेतून बोललं जात आहे. तर या होत्याच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पर्यटनाला हानी न पोहोचवता कोकणचा शाश्वत विकास करणे माझी जबाबदारी, पर्यटन मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांचं प्रतिपादन. मुख्यमंत्री आमदार उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या वचनांची अंमलबजावणी होत आहे याबद्दल आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केलं समाधान.
रत्नागिरी जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर येण्यासाठी पर्यटन मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांचं सुरू असलेलं काम कौतुकास्पद, पालकमंत्री आमदार अनिल परब यांनी व्यक्त केलं समाधान. आणि पर्यटन मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या 3 दिवसीय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौऱ्यात करण्यात आले अनेक भूमिपूजने आणि उद्घाटने. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो. नमस्कार.